नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत आणि यामध्ये दोन निर्णय असे आहेत की शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। चला, जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पहिला मोठा निर्णय आहे, सरकारने ॲमेझॉन, बिग बास्केट आणि फ्लिपकार्ट यांच्यासोबत करार केले आहेत। यामुळे शेतकरी आपला कृषी माल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत। खाली पहा, राज्य सरकारने कृषी मूल्य साखळीचा दुसरा टप्पा आता प्रारंभ केला असून सबसिडीतून, नुकसान भरपाईतून शेतीचे क्षेत्र बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना 2014 ते 2019 या काळात झाल्या। शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजना प्रारंभ करण्यात आली आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आता दुसरा निर्णय पहा, शासन आपल्या दारी याप्रमाणे राज्यात नमो महारोजगार अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। तरुणांसाठी रोजगार हा जिव्हाळ्याचा विषय असून एका तरुणाला रोजगार म्हणजे त्याच्या कुटुंबाचा आनंद आणि समाधान। त्यामुळे नमो रोजगार अभियानाअंतर्गत होणारे नमो महारोजगार मेळावे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तसेच शासन आपल्या दारीप्रमाणे नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्री सचिवालयातूनच सनियंत्रण केले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत। त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा निर्णय पहा, राज्यात 6 MTPA क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता अर्सेलर मित्तल निपॉन स्टील इंडिया कंपनीसोबत 40,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे 20,000 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आता चौथा मोठा निर्णय पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हरित हायड्रोजन निर्मितीसाठी 7 कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत। याद्वारे राज्यात 2,76,300 कोटींची गुंतवणूक होणार असून 64,000 रोजगार निर्मिती होणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, हे चार महत्त्वाचे निर्णय काल राज्य शासनातर्फे घेण्यात आले आहेत। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।